आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, भानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इंगळी येथे स्वाभिमानी आघाडीचा प्रचार शुभारंभ. इंगळी येथील प्राथमिक कृषीपत्ती सहकारी संघाच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज स्वाभिमानी विकास आघाडीच्या पॅनलच्या मतपत्रिकेचं पूजन व प्रचार शुभारंभ करण्यात आला. आज सकाळी विठ्ठल मंदिरात स्वाभिमानी विकास आघाडीच्या मतपत्रिकेचं पूजन करण्यात आलं. यावेळी पॅनलचे प्रमुख गणपतराव जाधव बोलताना म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी सर्व सभासदांना अंधारात ठेवून संघाचा कारभार अत्यंत गोंधळरित्या चालवला आहे. सहकार कायद्याचा दुरुपयोग घेऊन सर्व सभासदांना निवडणुकीचा अधिकार असताना देखील सभासदांना अंधारात ठेवून मर्जीतील सभासदांना मतदानाचा हक्क देऊन पुन्हा आपणास संस्थेवर ताबा मिळवू असं ते म्हणाले. यावेळी अजित चिगरे, राजाराम माने यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी पॅनलचे उमेदवार जिन्नाप्पा गेंदुगोळ, जाधव सुनील पाटोळे, राजाराम माने, वाण्णा चौगुले, सुभाष घोसरवाडे, मारुती पवार, अजित चिगरे, बसाप्पा कांबळे यांच्यासह पॅनलला जाहीररित्या पाठिंबा दिला. संजय कुडचे, गणपती धनवडे, बाबासाहेब धाबडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महानकारी निमसाठी इंगळीहून राजू कोळी. सहकार बँक निमित्त इंगळे या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक येत्या 21 जानेवारी रोजी आहे. तर श्री गणपतराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली शाहू स्वाभिमानी विकास आघाडी पॅनल याच्या अंतर्गत एक पॅनल तयार केलं आहे. आणि आम्ही सर्वांनी एकत्रित म्हणता की एकूण सभासद संख्या 1981 सभासद असताना 1652 सभासद मतदानाचा हक्क रद्द केल्यामुळं आम्ही सर्व गणपतराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर चिगरे, वालिम माने, विलास पवार, मोहन पाटोळे, राजेंद्र माने, शरदराव जाधव सर या सर्वांनी आम्ही एकत्र येऊन हे सर्व सभासद 1981 1652 लोकांना मतदारांना वगळून फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थापुटे आपलं पॅनल स्वतःला पॅनल निवडून येण्याच्या हेतूप्रत सर्व स्थानिक नोकर वर्गाला धरून संबंधित असिस्टंट रजिस्ट्रार म्हणा, जॉईंट रजिस्ट्रार म्हणा, डेप्युटी रजिस्ट्रार या सर्व संबंधित कोऑपरेटिव्ह असलेल्या सर्व सहकारी अधिकारी सर्व सहकारी अधिकाऱ्यांना हताशा धरून आपल्या स्वार्थापुटे फक्त 329 मतदानांना त्यांनी मतदान केलं होतं. पण आम्ही ज्यावेळी 17 डिसेंबरला एक जाहीर सभा घेऊन सर्व सभासदांना विश्वासात घेऊन आम्ही त्या सर्व सभासदांना सांगितलं की आम्ही घेतलं तर सर्व सभासदांचं मतदान करायचं, नाही तर 329 तर सर्वांनी बहिष्कार घालू असं आम्ही जाधव सर चिगरे टाकतो म्हटलं. पण त्यांनी सत्ताधारी पॅनल नाही तुम्ही म्हणता, पण ते 329 लोक मान्य करायला पाहिजे. मग आम्ही म्हटलो 329 जर मान्य केलं नसतं तर आम्ही जे उरलेले मतदानापासून वंचित राहिलेले 1652 सभासद आहेत त्या सभासदांसाठी